विद्यार्थी मित्रांनो, आपण आता फुलांची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आज आपण दुसरं फूल पाहणार आहोत, ते सूर्यफूल आहे, सूरजमुखी, सूर्यफूल, सनफ्लावर. आपण आता फुला हे अत्यंत उपयोगी आणि उपयोगाचं, शेतकऱ्याला अत्यंत अत्यंत जास्त पीक देणारं, पैसा देणारं व जास्त व्यवहार करणारं हे सूर्यफूल असतं. हे सूर्यफूल, सूरजमुखी, सनफ्लावर. सूर्यफुलाचा रंग पिवळा असतो व मधोमध काळे पराग असते. याची पाने हिरवीगार असतात. झाड फार उंच नसते. झाड म्हणजेच नुसती एक काळी असते. त्याला जिन्यासारखी पाने असतात. पाने कडेने कातरल्यासारखी व खरखरीत असतात. फुले पिवळे आणि देठ हिरवे व लांब असते. या फुलांच्या पाकळ्यांना लांब व भरपूर असतात. म्हणजे पाकळ्या लांब लांब असतात आणि भरपूर प्रमाणात असत असतात. अशा प्रकारे ही माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी चार पॅसेज, तीन पॅसेज केली याची. तुम्ही तीन पॅसेज मस्तपैकी, तुम्हाला जर शाळेतून दिलेलं असेल की सूर्यफुलाबद्दल माहिती मराठीमध्ये लिहा, तर तुम्ही याचे तीन पॅसेज करू शकतात. फूल सगळ्या फुलात वेगळे व मोठे दिसते. सूर्यफुलाची शेती लागून पाहिली की त्यातील पिवळे फुले व आतील काळ्या विया एकाच दिशेला उमलेली पाहून जणू जमिनीवर गलीचाच आहे असं आपल्याला वाटत असतं. अशा प्रकारे आपल्याला सूर्यफूल जो उगतात एका शेतामध्ये, एका लाईनशीर शेतकरी पेरत असतो, ते पाहून एक साथ गलीच्यासारखं वाटत असतं. विद्या, सूर्यफुलाची लागवड करताना प्रथम जमीन नांगरून नंतर सूर्यफुलाची पेरणी केली जाते. त्याला योग्य पाणी दिल्यानंतर सूर्यफुले उगवतात. फुलांचे पीक भरपूर येण्यासाठी त्याला योग्य खत लावे. फुले आल्यावरती एकाच दिशेला उमलेली दिसतात. सूर्यफुलातील कड्या बियांपासून तेल काढले जाते. त्या बियांचे बरेचसे टरफल जाड असते. या बियांची शेंगदाणे घालून चटणी करतात. कळले विद्यार्थी मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारचं हे यूजफुल फूल आहे जे आपण वापरत असतो विद्यार्थी मित्रांनो. हां, याचा वापर सर्व प्रकारे आपल्याला इथं केलेला दिसून येतो. आणि सूर्यफूल हे शेतकऱ्यासाठी व प्रत्येकाला एकदम उपयोगी म्हणून फूल हे मानलं जातं. हां, सूर्यफुलाच्या बियापासून तेल काढल्यानंतर राहिलेल्या चौथ्यापासून पेन तयार करतात. ही पेन दुभत्या जनावरांना भरपूर दूध द्यावे यासाठी खायला देतात. सूर्यफुलाच्या खालचे राहिलेले दांडे शेतकरी लोक जाळण्यासाठी वापरतात. सूर्यफूल हे पीक उपयोगी असल्याने बाजारपेठेत त्याला मोठी मागणी असते. त्यामुळे सूर्यफुलाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. सूर्यफुलाची शेती अधिक फायद्याची ठरलेली असते. अशा प्रकारे विद्यार्थी, वेगवेगळ्या फुलांची माहिती आपण जाणून घेणं तुम्हाला ऐकवा आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.